रोहिणीताई म्हणाल्या की जळगावकरांचं प्रचंड प्रेम आहे पवार साहेबांवर. ताई थोडस कमी होतं, खडसे साहेब आले आणि आता पूर्ण झालं. मला तुम्हा सगळ्यांना शांतपणाने समजून सांगायचंय, हे फक्त भांडण लावण्याचं काम करतायत. मी आज ह्या व्यासपीठावर न या केंद्राच्या धोरणाविषयी बोलणार, त्याच्यानंतर साहेब डिटेलमध्ये बोलतीलच. पवारसाहेब 48 खासदारांचं नेतृत्व करा आणि जाऊन पंतप्रधानांना सांगा की लोकसभेमध्ये कायदा आणा आणि मराठा समाजासाठी 16% आरक्षण हे तुम्ही लोकसभेत मंजूर करा. तुम्हा आम्हा सगळ्यांचे भाग्य विधाते माननीय शरद पवार साहेब, माननीय जयंत पाटील साहेब, या जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे साहेब, व्यासपीठावरचे सर्व मान्यवर, आणि ही चौथी सभा आहे पण तीन सभांच्या तुलनेने सर्वात जास्त गर्दी मला या सभेत दिसते. तुम्हा सगळ्या जमलेल्या जळगावकरांचा मनापासून आभार मानतो. रक्षातही तुम्ही भाषण केलं आणि म्हणालात की जळगाव जिल्ह्याचं प्रचंड प्रेम आहे. रोहिणीताई म्हणाल्या की जळगावकरांचं प्रचंड प्रेम आहे पवार साहेबांवर. ताई थोडस कमी होतं, खडसे साहेब आले आणि आता पूर्ण झालं. खडसे साहेब येण्याने बदाम पूर्ण झाला. खरं हा जिल्हा म्हणजे विचाराने काँग्रेसी जिल्हा आहे. या जिल्ह्यामध्ये इतना जवळ असलेल्या यावल तालुक्यामधील फैजपूरमध्ये 1936 साली काँग्रेसचं अधिवेशन झालं आणि आज चंद्रयान वरती जात असताना त्या मला आठवण येते की त्या काँग्रेस सेशनचे अध्यक्ष होते जवाहरलाल नेहरू. जवाहरलाल नेहरूंच्या अध्यक्षतेखाली ते सेशन झालं. जवाहरलाल नेहरूंची आठवण आज याच्यासाठी येते की अतिशय मोठ्या मनाचा माणूस, विज्ञान दृष्टिकोन ठेवणारा माणूस, त्यांनी इस्रोची स्थापना केली, आयआयएमची स्थापना केली, आयआयटीची स्थापना केली, एम्सची स्थापना केली आणि महाराष्ट्र देशाला पुढे नेण्याचं काम केलं. ज्या देशामध्ये पिन बनत नव्हती त्या देशामध्ये आज एरोप्लेन बनत आहे. हे विज्ञानवादी विचार त्या जवाहरलाल नेहरूंचे होते. म्हणून चंद्रयान वरती गेल्यानंतर त्या इस्रोच्या सायंटिस्ट वैज्ञानिकांचे आभार मानतानाच आपण सगळ्यांनी जवाहरलाल नेहरूंची आठवण काढली. हे काँग्रेसी विचार या देशाला गरजेचे आहेत. काल परवा जालना जिल्ह्यामधील सराटी या गावामध्ये मराठा बांधवांवरती लाठीमार झाला. कारण देतात की सर्वोच्च न्यायालयामध्ये केस आहे. मला तुम्हा सगळ्यांना शांतपणाने समजून सांगायचंय, हे फक्त भांडण लावण्याचं काम करतायत. मी आज ह्या व्यासपीठावर न या केंद्राच्या धोरणाविषयी बोलणार, त्याच्यानंतर साहेब डिटेलमध्ये बोलतीलच. दिल्लीचा कायदा झाला, सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की दिल्लीला जेवढे राज्य सरकारला अधिकार आहेत ते सगळे द्या. यांना पटलं नाही, यांनी राज्यसभा आणि लोकसभेमध्ये विधायक आणलं आणि सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय फिरवून टाकला आणि परत एकदा आपले अधिकार आपल्याकडे घेऊन टाकले. म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचा निकाल फिरवता येतो की नाही? तर येतो. इलेक्शन कमिशन मध्ये 3 सदस्य असावेत असा सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला. त्या सदस्यांची नावं दिली सर्वोच्च न्यायालयाचे सर्वोच्च न्यायमूर्ती, पंतप्रधान आणि विरोधी पक्षनेते हे 3 सदस्य असतील. सत्ताधाऱ्यांना पटलं नाही, त्यांनी हाही निकाल सर्वोच्च न्यायालयाचा लोकसभेत नेला, निकाल बदलवला, सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना बाहेर काढलं आणि तिथे केंद्रीय मंत्री आणला. म्हणजे या 2 महिन्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने दिलेले 2 निकाल केंद्र सरकारने लोकसभेत नेऊन बदलवले आणि सारखं आपलं कारण देतात 50% 50% 50%. आज आमची महाराष्ट्राची आग्रही मागणी आहे, आम्ही पक्ष विनिवेश बाजूला ठेवतो, जात
पंथ प्रांत बाजूला ठेवतो, आम्हा गरीब मराठ्यांना आम्हाला आरक्षण मिळालंच पाहिजे ही आमची भूमिका आहे. आणि त्या भूमिकेसाठी आज आम्ही पवार साहेबांना सांगतो, पवार साहेब 48 खासदारांचं नेतृत्व करा आणि जाऊन पंतप्रधानांना सांगा की लोकसभेमध्ये कायदा आणा आणि मराठा समाजासाठी 16% आरक्षण हे तुम्ही लोकसभेत मंजूर करा, आता आम्हाला कारण सांगू नका. तुम्हाला वन नेशन वन इलेक्शन पाहिजे, हुकुमशाही मागच्या दाराने तुम्हाला आणायची आहे, तर कुठल्या पातळीवर जाता? या देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद, खरं तर अलिखित नियम आहे की एकदा राष्ट्रपती झाल्यानंतर परत कुठल्या समितीचं मंत्रिमंडळात वगैरे जायचं नसतं, पण त्यांनी रामनाथ कोविंदांना त्या समितीचा अध्यक्ष केलं. हा विविधतेने नटलेला देश आहे. इथे तापीच्या पाण्याला चव वेगळी आणि गोदावरीच्या पाण्याला चव वेगळी आहे. या देशामध्ये असं म्हटलं जात, कोस कोस पे बदले पाणी, कोस कोस पे बदले वाणी. मला खात्री आहे की जी जळगावची भाषा आहे ती नाशिकची भाषा नाही, जी नाशिकची भाषा आहे ती नगरची भाषा नाही. ही इतकी विविधता आहे आणि तरी आपण सगळे एक आहोत. हे असताना या देशामध्ये सर्व नीती नियम तोडून वन इलेक्शन वन नेशन वन इलेक्शन ही जे काही येते ती प्रेसिडेन्शियल फॉर्म ऑफ डेमोक्रेसी म्हणजे अध्यक्ष पद्धतीय निवडणूक आणण्याचा प्रयत्न आहे. आणि हा आपण थोपवून धरला पाहिजे, याच्यासाठी जनआंदोलन उभं केलं पाहिजे. हा हुकुमशाहीकडे नेणारा रस्ता आहे. हा तुमच्या माझा बाबासाहेबांनी निर्माण केलेला जे संविधान आहे ते संविधान बाजूला काढण्याचा मार्ग आहे, तो आपण कुठल्याही परिस्थितीत रोखून धरला पाहिजे. अचानक 18 तारखेला अधिवेशन जाहीर होतं. महाराष्ट्राला या अधिवेशनाचं दुःख आहे. अधिवेशन झालं पाहिजे, अधिवेशनाबद्दल आमची कंप्लेंट नाही, पण आमचा गणपती बाप्पा येतोय. ऐन सणासुदीच्या दिवसामध्ये तुम्ही हे अधिवेशन लावता, तुम्ही स्वतःला हिंदुत्ववादी पार्टी म्हणवता आणि हिंदूंच्या सणांच्याच दिवशी अधिवेशन लावून हिंदूंच्या सणांवरती अतिक्रमण करता, हे काही या हिंदुत्ववादी पार्ट्यांना शोभत नाही. आज मणिपूरमध्ये जे काय झालं, खडसेताई बोलल्या, काय देशाची इज्जत गेली असेल परदेशात. 5 देशांनी जगातल्या 5 मोठ्या देशांनी मणिपूरच्या घटनेवरती दुःख वर्तवलंय. सातारमध्ये एका दलित स्त्रीला रस्त्यावर पाडून मारलं, आपल्या महाराष्ट्राच्या लक्षातही आलं नाही. पण ज्या पद्धतीने स्त्रियांची हवेलना होते ती या देशाला चांगली नाही. ज्या पद्धतीने ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुलेंना मागच्या 2 महिन्यापूर्वी बदनाम करण्यात आलं त्याची खेद आणि खंत देखील विधानसभेत व्यक्त झाली नाही, हे आमचं दुर्दैव आहे. आज जे काही झालं आपल्या पक्षामध्ये झालं ते बाजूला गेले, पण कोण म्हणत की ते लाभार्थी नाहीत? लाभार्थी तर 50 कोटीवाला पण आहे. कोण आहे 50 कोटीवाला? 50 कोटीवाला जळगावमध्ये कोण आहे? नाव नाही आठवत. 50 कोटी कोणी घेतले? अरे 50 खोके हे कोणासाठी म्हटलं जात? आपला गुलाब. आज जी अस्वस्थता आहे राजकारणातली ह्या माणसांमध्ये दिसते. इथे उपस्थितीत असलेल्या प्रत्येक माणसाच्या डोळ्यामध्ये चीड दिसते, चीड. महाराष्ट्राच्या राजकारणाला एक सुनेरी झालर होती यशवंतराव चव्हाणांच्या विचारांची. तुमची माझी राजकीय विभिन्नता असेल, तुमची माझी राजकीय वैर असेल, पण तुमचं माझं वैयक्तिक वैर असण्याचं कारण नाही. ज्या पद्धतीने एजन्सीज वापरल्या जातात, ज्या पद्धतीने अटॅक केले जातात, ती पद्धत बघितल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणाला लागलेले कीड तुम्हाला मला घालवावी लागेल. आणि त्यासाठी स्वतः साहेब उभा महाराष्ट्र पालथा घालतायत. 83 वर्षाचा योद्धा आपल्या महाराष्ट्रातल्या तरुणांसाठी लढायला निघालाय, आपल्याला त्याला साथ द्यावी लागेल. आज महाराष्ट्रामध्ये दुष्काळजन्य परिस्थिती आणि खास करून इथे दिसते,
महाराष्ट्राच्या राज्यकर्त्यांना राज्य व्यवस्था सांभाळता येत नाही, त्यांना दुष्काळ काय करणार आहे? आणि म्हणून या जाहीर सभेतनं दुष्काळाची मागणी करत तुम्ही ज्या प्रचंड संख्येने साहेबांना पाठिंबा द्यायला इथे आलात त्याबद्दल तुमचे आभार मानत, असाच पाठिंबा आणि असंच प्रेम तुमचं साहेबांवर आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर राहू द्या आणि येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्र विकास आघाडीला मजबूत करत या जिल्ह्यातनं सर्व आमदार निवडून द्या. एवढंच बोलतो, रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम.